इथे कशासाठी आलास? तुम्ही बोलावलात त्याला? अरे मी कशाला बोलावू? तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नकोस म्हणून? कुणी तुझ्या पार्टीवर असेल तर प्रॉब्लेम होईल. तेच सांगायला आलोय मी तुम्हाला. कुठलाही प्रॉब्लेम व्हायच्या आत मला मोकळं करायला कामात ना मला कंटाळा आलाय. असं कंटाळा आलाय तुला? आमच्याकडनं पैसे घेताना येत नाही कंटाळा. अरे नको तुमचे पैसे, पण एक काम नको. ठीक नको पण कुत्र्यावर अशी परिस्थिती झाली माझी. अरे वा, यश बनून चांगलाच दल्ला मारलेला दिसतोयस कंपनीत. नाही म्हणजे आमच्याकडनं पैसे नकोत असं तोंड वर करून सांगतोयस म्हणून विचारतोय. मी काय सगळ्यांना स्वतःसारखं सराईत गुंड समजता काय मला? तुम्ही सांगितल्या व्यतिरिक्त कल्याणी बाईच्या कंपनीतल्या एका नव्या पैशालाही हात लावलेला नाही मी. चेक करून बघा. अरे मग हे अचानक सगळं सोडून देण्याची भाषा कशासाठी? कारण खरा यश परत आलाय बाई. तो जर चुकून स्वतःच्या घरी पोचला ना तर माझं तर भांड फुटेलच, पण तुमच्या दोघांचं पण कारस्थान उघडकीला येणार आहे. नाही, तू खऱ्या यशची काळजी करू नकोस, तो हेडेक आमचा आहे. खऱ्या यश पासून तुला कसलाही धोका पोचणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. अरे तुम्ही दोघे तर अशा थाटात बोलताय त्याचा काय खरा यश तुमच्या हेणावर घरी परत येणार आहे किंवा येणार नाहीये. अरे खरंच तसंच आहे, तू तिकडे असेपर्यंत खरा यश तिकडे येणार नाही. कशावरून? कारण तू आमच्या ताब्यात आहे. तुम्ही काय मला वेडा समजता काय? तुम्ही सांगाल खरा यश माझ्या ताब्यात आहे, मी सांगितल्याशिवाय तो घरी परत येणार किंवा येणार नाही हे सगळं तुम्ही मला सांगणार आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायचा? तुमच्यावर माझा काडी इतकाही विश्वास नाही आहे. मला खरा यशला भेटायचं. नाही नाही, तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छा तर आहेतच हो, पण काय आहे या कल्याणी पटवर्धनची पुण्याई फार मोठी आहे. या असल्या बारीक सारीक कटकारस्थानांना अजिबात बळी पडणार नाही ती. पार्टी ना? हो पार्टी काय तुम्ही म्हणाल तेव्हा. थँक्यू थँक्यू. बापरे पाटील, निकाल जाहीर झाल्यापासून अभिनंदनाच्या फोनचा नुसता वर्षाव चालू आहे. आता मला अजिबात एकही फोन देऊ नका, तुम्ही अटेंड करा प्लीज. पाणी. पुष्पा तेजसला बोलव. मॅडम फोन. मी घेतो. हॅलो कोण? बघितलंस तेजस शेवटी काय झालं ते? मला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, ती माणसं आज जिवंत सुद्धा नाहीयेत. आणि ही कल्याणी आजही त्याच जागी पाय घट्ट रोवून उभी आहे. पहिल्याच सुनावणीत माझी निर्दोष सुटका झाली, आता एकेकाची काय अवस्था करते ते बघ. निर्दोष सुटका मॅनेज करू शकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन कल्याणी पटवर्धन. मॅडम फोन आहे. मॅडम दिल्लीहून फोन आहे. दिल्लीहून. त्याला गायब करण्यात कोणाचा फायदा असेल? अर्थातच खोट्या यशचा. खरा यश परत आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान त्याचं आहे. नुसतं नुकसानच नाही, त्याच्या जीवालाही धोका. जर कल्याणीबाईंना हे कळलं की हा आपला मुलगा नाही तर ते काय करतील याची कल्पनाही करवत नाही. खरंच आश्चर्य वाटत. कमाल आहे ना त्या मुलाची. सिद्धार्थ एकतर तो मूर्ख असावा किंवा मग तो कोणाच्या वाट्याला जातोय याचं त्याला भान नसावं. नाही अर्पिता, त्याला पूर्ण भान आहे तो कोणाच्या वाटेला जातोय. कल्याणीबाईंची ताकदही त्याला माहिती, म्हणूनच मला डाऊट आहे अगं तो एकटा नाही आहे. त्याच्या पाठीमागे कोणतरी आहे जो कल्याणीबाईंच्या ताकदीचा आहे. हा फक्त एक प्यादा आहे. ते तर आहेच. कल्याणी पटवर्धनची टक्कर घेण्याचं धाडस तो एकटा करू शकणार नाही. कोण माणसं असतील ती? ते डायरेक्ट विचारलं ना
त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मी आता दुसराच विचार करतोय. काय? त्या नकली यशवर पाळत ठेवायची. तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो हे सगळं लक्ष देऊन बघायचं. तरच आपल्याला पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे हे कळायची शक्यता. हो, पण ते करणार कोण? कारण त्यासाठी 24 तास त्याच्या मागावर हवं लागेल. मी नाही आहे का? तुला तरी किती त्रास द्यायचा सिद्धार्थ. आत्ता कुठे तुझ्या प्रॅक्टिसचं बसतान बसतंय आणि सारखं सारखं तुला असं मी तसं विचारही मनात आणू नकोस. अमृताच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि घाबरू नकोस, मी माझी प्रॅक्टिस सांभाळूनच हे सगळं करतो. झालं समजलं? तू जे बघतोयस तेच सत्य आहे. तुमच्या दोघांचे चेहरे सारखे आहेत पण तू समीर आहेस आणि हा यश पटवर्धन. पण मग ह्याला इकडे लपवून का ठेवलाय? आम्हाला कल्याणीशी काही जुने हिशोब चुकते करायचे, त्यासाठी यश बनून तूच त्या घरी राहायला हवंयस. हा मला मान्य आहे, पण मला संपवून टाकूया ना. चला, हा संपला की सगळे हिशोब संपले. तू स्वतःची अक्कल पाजळू नको. तुला जेवढं सांगण्यात येत आहे तेवढंच कर. पुन्हा कधीही याच्या आसपास फिरकायचा प्रयत्न जरी केलास तरी माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल, कारण तो माझा भाचा आहे. कळलं? कल्याणीला हरवण्यासाठी मी इतकं सगळं केलं पण त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? माझा मुलगाही माझ्या जवळ येता येता मरणाच्या दारात ढकलला गेला. तोही ह्या कल्याणीमुळेच. विशालला तर त्याच्या ड्युटी पुढे बाकी काय सुचतच नाही. एक मानव होता, दीप सारखा मम्मा मम्मा करत सारखा आगेमागे असायचा. तोही राघव निघून गेला. मी अगदी एकाकी पडले, अगदी एकाकी. नमस्कार साहेबरावांचं निवासस्थान. काय साहेबराव घोरपडे, स्वतःच फोन उचललात? तुमची सगळी माणसं इतक्यातच तुम्हाला सोडून गेली की काय? नाही, जहाज बुडायला लागलं की उंदीर पळ काढतात असं म्हणतात. राजकारणाच्या समुद्रात तुमचं होडकं एक असं रसातळाला नेते ते बघाच. मुद्द्याचा बोला. आता बोलण्यासारखं उरलंच काय म्हणा. स्वतःला सिंह समजत होता तुम्ही. लांडग्याचा कावेबाजपणा देखील जमू नये तुम्हाला. हरलात तुम्ही साहेबराव. या कल्याणी पटवर्धनला मात देणं किती मुश्किल आहे हे समजलं ना तुम्हाला? बोलून झालं? अजून कुठे? ज्या कारणासाठी फोन केला ते तर बोलायचंच राहिलं. तर तुमच्या दुखवट्यात मी आणि माझा पक्ष सहभागी आहोत.
कितीही झालं तरी आपण जुने वैरी. त्या नात्यानं सांगते, काहीही लागलं तरी निसंकोचपणे मागा. सडळ हस्ते मदत करू आम्ही. आणि घाबरू नका, दिलेला दान परत घेत नसते मी. कल्याणी बाई, एवढ्या छोट्याशा विजयाचा फार मोठा उन्माद झालाय तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उन्मादाच्या भरात माणूस फार मोठा प्रमाद करून बसतो आणि मग त्याची अखेरची घसरण सुरू होते. उंचावर गेलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस खाली यावंच लागतं, विसरायचं नाही. घसरण तुमची सुरू आहे साहेबराव, आणि ती सुद्धा कुठलीही उंची न गाठता. मी तुम्हाला संपवणार आहे साहेबराव, नाही तशी शपथच घेतलीये मी. आणि कल्याणी पटवर्धनी कुठलीही गोष्ट ठरवली किंवा काहीही झालं तरी ती तडीस नेणारच. तेव्हा जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करून घ्या. तू परत आलास म्हणा, तू खरच परत आलास, माझा विश्वासच नाही बसत आहे. मी खरच परत आलोय, मला माफ कर मामा. रागाच्या भरात मी तुला नाही नाही ते बोललो. आजवर तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते तुझं प्रेम मी एका क्षणात धुडकावलं. मी तुझ्यावर रागावले नाहीये माना, खरंच. अरे मुलांनी जरी चूक केली तरी आई वडील त्यांच्यावर रागावत नाहीत बाळा. हा तुझ्या मनाचं मोठेपणा झालं मामा, पण म्हणून माझ्या चुकांना क्षमा नाही. मी एका परक्या मुलीसाठी जी मला तिचं कोणीही मानत नाही अशा परक्या मुलीसाठी मी तुला दुखावलं. आय एम रिअली सॉरी मामा. आता मी ठरवलंय तिच्यासाठी मी तुला गमावणार नाही. तू जे प्रेम समजत होतास ना ते मृगजळ होतं, हे तुला समजलं हे खूप चांगलं झालं. आता बघ, मी तुझ्यासाठी मुलींच्या रांगा लावते. तुला खीर आवडते ना, मी तुझ्यासाठी खीर करते. तू माझ्यासाठी मुलींची रांग लावायची भाषा करतेस मामा, पण त्या रांगेतल्या एकाही मुलीला माझ्या अमृताची सर नसेल आणि अमृतापर्यंत पोहोचण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यासाठी मला तूच मदत करणार आहेस मामा. तू इथे कशी आलीस? आली दिवाकर. अरे तुझी आठवण आली, हे तू असं का बघतोयस? अरे मी तुझी पावळट वेंधळी मूर्ख. अरे तू जाय तू, जाय तू. मी नाही जाणार, आता मी इथेच राहणार. मी आता शाणी झालीये ना. नाही तू वेडी आहेस, वेडी आहेस. नाही दिवाकर, आता मी पूर्ण बरी झाली. बघ बघ बघ, मी नाही रडत, नाही रडत. मी तुझं ऐकलं ना, तूही माझं ऐकायला. आता आपण दोघं एकत्र जाऊ. चल. नाही तू तू तुझा इथून, तू इथून चालते हो, नाहीतर तुला. अरे खूप प्रेम करते तुझ्यावर, असं नाही सोडून जाऊ शकत. आपण दोघं आता एकत्र राहूया. नाही तू तू चालते हो इथून, चालते हो, जा माझ्या घरातून. मी नाही जाणार, मी आता इथेच राहणार, तुझ्या बरोबरच राहणार.
चालते हो इथून, जा इथून, जा सांगितलं ना तू तू चालते हो, जा इथून, जा इथून, तू तू सांगितलं ना तू तू जा इथून, चालते हो, चालते हो. दिवाकर अर्पिता, ती वेडी आली बघ ना घरात, तिला बाहेर काढ. काय झालं तुम्हाला? तिला बाहेर काढ ना अर्पिता. तुम्ही शांत व्हा आधी. तिला बाहेर काढ ना. दिवाकर शांत व्हा. कोणी नाहीये इथे, तुम्हाला भास होतोय. आपल्या दोघांशिवाय घरात कोणीही नाहीये. आई ओके? कुठली बाई? दिवाकर ना पहिल्यांदा एवढं घाबरलेलं पाहिलं. कदाचित ती फोटोतली बाई तर यांना दिसली नसे. कदाचित तीच त्यांचा वीक पॉइंट तर नसेल. माझ चुकलं. मी उगाच तुमचं ऐकलं आणि कल्याणीच्या मोर गेले. आता ती बया जामिनावर सुटून आली म्हणताना आपल्याला सोडायची नाही. कशाला तुम्ही उगीच घाबरताय? काय होत नाही तुम्हाला? ओ साहेबराव, मला मरायची भीती वाटत नाही, पण ती महामाया मला इसरली होती. मी ही अशी अंधारात राहून तिला काय बी करू शकले असते, पण तुमचं ऐकलं आणि तिला वळण दाखवली. काय बिघडलं त्यामुळे? आतापतूर काय पण बिघडलं नाही, पण होत्याचं नव्हतं व्हायला काय बी येळ लागत नाही. त्यातून ती कल्याणी पटवर्धन हाय साहेबराव, कोणाचा काटा कसा काढायचा आहे, तिच्या पतूर दुसऱ्या कोणाला बी ठाव नाही. आता तर ती मला बी जिती सोडायची नाही. ओ साहेबराव, आता ती मला बी जिती सोडायची नाही. मावशी, तुम्ही अजिबात घाबरू नका. सगळेच दिवस काही सारखे नसतात. आणखी थोडे दिवस थांबा. कल्याणीबाईंच्या पापाचा खडा तर चांगलाच भरलाय. त्यांचे पाडचे बंधुराज आणि त्यांची पोटची कन्याच त्यांच्या विरोधात गेली आहे. त्यामुळे दात काढलेल्या नागिणीसारखी अवस्था झाली आहे त्यांची. तुम्ही बघतच राहो या पुढे, पण सध्या शांत राहा आणि आम्हाला सुद्धा शांतपणे विचार करू द्या. कल्याणीबाईच्या विनाशाचा काही ना काहीतरी मार्ग निश्चित असणारच.